नमस्कार, मी सोहंजय स्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स. राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली, पुरावे सादर करत ॲडव्होकेट अनिल परब यांची टीका. आम्ही कधीही राम मंदिरात जाऊ शकतो, मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर जोरदार टीका. कंत्राटी कामगारांसाठी महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न राबवणार ऊर्जा मंत्री फडणवीस यांनी दिली माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर सर्व घराणेशाहीतील नेते, खासदार सुप्रियाताई सुळेंचं टीकास्त्र. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचं निधन, वयाच्या 76 वर्षी घेतला अखेरचा श्वास. मी येतोय तुम्ही नक्की या. ज्या बीड जिल्ह्यात ओबीसीवर जातीय द्वेषातून अमानुष हल्ले झाले, त्याच बीडमध्ये आपण उद्या म्हणजेच आज दिनांक 13 जानेवारी रोजी भव्य ओबीसी एल्गार मेळावा घेत आहोत. ओबीसीतील 375 समाजातील बांधवांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने हा मेळावा असाधारण महत्व आहे. त्यामुळे उद्या बहुसंख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवूया. छगन भुजबळांचं ओबीसी धारकांना आव्हान. आपकी बार 405 विरोधकांना भूकंप सहन होणार नाही. पंतप्रधान समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बॅटिंग. आता 45 दिवसात विहिरींना मंजुरी. सोलापूर जिल्ह्यातील 3319 शेतकऱ्यांना मिळणार विहिरी. पाणी संकटावर जलतराचा पर्याय. बीडच्या सभेला यायचं असेल तर भुजबळ आणि राजीनामा देऊन यावं. ओबीसी एल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध. मुंबईत 3 कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा. मनोज रांगे पाटलांचा राज्य शासनाला इशारा.